नमस्कार मंडई चला तर आता पितूर्मास सुरू आहे आणि आता पितरांसाठी बनवल्या जाणारी खीर झटपट अगदी पाच मिनिटामध्ये कशी बनवायची किंवा पितरांना कुठल्या प्रकारे खीर बनवली जाते हे आज आपण पाहणार आहोत अगदी घरात असणाऱ्या साहित्यापासून ही खीर बनवली जाते तांदळाची खीर तर आता तुम्हाला थंबेलवरून लक्षात आलंच असेल की आपण तांदळाची खीर बनवलेली आहे तर त्याला तांदूळ किती घ्यायचा तर इथे पहा पोहे खायचे चार चमचे तांदूळ जे आहेत ते मी भाजून घेतलेले आहे भाजून आता यामध्ये थंड झाल्यानंतर पाणी घालायचं लगेच गरम गरम तांदळात नाही तर ता थोडे थंड होऊ द्यायचे पाहू शकता आपले तांदूळ किती हलके झालेत की ते तरंग आहेत तरंगत आहेत कारण इतके छान भाजलेले आहेत आता तांदूळ आपण एक तासासाठी भिजवून घेतले तांदूळ छान भिजले की आपल्याला पुढची तयारी पहा एक वाटी साखर घेतलेली आहे एक चमचा वेलचे काजू बदामाचे तुकडे एक वाटी किसलेलं खोबरं थोडंसं चिमुडवर जायफळ आणि बदामाचे काप घेतलेले आहे अर्धे वाटी आता हा तांदूळसुद्धा चांगला भिजलेला आहे आता अर्ध्या लिटर दुधाची आपल्याला परफेक्ट खीर बनवायची आहे इथे मी फुल क्रीम दूध घेतलेलं आहे म्हणजे जास्त पाणी नसलेलं आता त्यासाठी आपल्याला इथे काय करायचं ह्या तांदळामधलं थोडंसं जास्त पाणी असेल तर कमी करा अगदी दोन तीन चमचे पाण्यामध्ये हे तांदूळ आपल्याला बारीक वाटून घ्यायचे आहे तर इथे दोन तीन चमचे पाणी आहे तर यामध्ये मी याला चांगलं बारीक दुधामणी याची प्युरी तयार करून घ्यायची आहे अजिबात जाडसर ठेवायची नाही आणि आपले तांदूळ भाजलेले असल्यामुळे जाडसर राहत देखील नाही आता इथे आपली ती प्युरी तयार झाली कढई ठेवायची गॅसवरती त्यामध्ये साजूक तूप घालायचं आहे दोन चमचे आता ही अर्ध्या लिटरची तुम्हाला खीर मी दाखवत आहे याचनुसार तुम्ही पुढची म्हणजे सामग्री घेऊ शकता तर आता इथे तूप आपलं चांगलं मेर मेल्ट झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला हे एक वाटी जे पाऊन वाटी इतकं खोबरं हे किसलेलं ते घातलं हे सगळं मेजरमेंट एका वाटीच्या साहाय्याने घेतलेलं आहे तुम्ही खोबरं काजू बदाम हे थोडं कमी किंवा जास्त केलं तरीसुद्धा चालेल तर यापेक्षा जास्त केले नाही कारण खिरीमध्ये जास्तीचं ते होऊन जाईल चांगलं आपण तुपामध्ये खोबरं भाजून घ्यायचं त्यानंतर बदामाचे काप घालून घ्यायचे एक मिनिटभर बदामाचे काप आणि काजूचे काप आपल्याला यामध्ये भाजून घ्यायचे आहे कडाने खोबरं करपणार नाही यासाठी सुद्धा आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे कारण कढईचं आपलं टेम्परेचर चांगली गरम झालेली असते आता यामध्ये आपल्याला सुरुवातीला हे घेतलेलं दूध घालायचं आहे जर तुम्ही सुरुवातीलाच तांदळाची बनवून घेतलेली प्युरी जर यामध्ये घातली तर मात्र तुमची खीर लगेच खालून गोळे बनायला तयार होतात असं किती जणांसोबत होतं कमेंट करून नक्कीच सांगा कारण तुम्हाला दूध घातल्यानंतरच आपण इथे तांदळाची प्युरी घालून घेतलेली आहे याने काय होतं अजिबात आपल्या खिरीमध्ये एकही एक गुठळी तयार होत नाही आता फक्त आपल्याला याला हलवत राहायचं आहे कंटिन्यू आपल्याला इथे खीर हलवून घ्यायची आहे कारण आपलं जे तांदळाचं हे आहे ते खाली जाऊन बसू शकतं त्यामुळे आपल्याला कंटिन्यू हलवून घेतली एक की एकसारखी दाट दाटसर खीर इथे तयार होते आता तुम्हाला आणखीन एक टिप सांगायला आवडेल इथे आपण हे जे घेतलेलं आहे जायफळ ते घालायचं त्यानंतर लगेच वेलची पूड घालून घेतलेली आहे वेलची पूड जायफळ हे अगदीच घालायचं आहे त्याशिवाय खिरीला चव येत नाही आणि साखरेचं प्रमाणसुद्धा अचूक आहे शंभर ग्रॅम साखर आहे अर्धा लिटर दुधासाठी परफेक्ट आहे आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलेलं आहे याला आपल्याला हलवून हलवून यामधली साखर सुद्धा चांगल्या प्रकारे विरघळून घ्यायची आहे इथे आपल्या खिरीला पाहू शकता तुम्ही अगदी एक दीड मिनटामध्ये चांगली उकळी यायला सुरुवात झालेली आहे आता इथे खिरीला उकळी आल्यानंतर पाच ते सात मिनटासाठी खीर चांगली मंद गॅसवरती शिजवून घ्यायची कारण एकसारखा दाटसरपणा येण्यासाठी आपल्याला खीर जे आहे ते मंद गॅसवरती पाच सात मिनटासाठी सात मिनिटं तर आवर्जून उकळवा म्हणजे छान असा दाटसरपणा तिला येईल आपण इथे पाच सात मिनटं चांगली उकळून घेतली तर तुम्ही पाहू शकता आपल्या खिरीला किती सुंदर दाटसरपणा आलेला आहे तुम्हाला यापेक्षा जास्त जर दाटसर खीर बनवायची असेल तर दोन चमचे आणखीन पोहे खायचे तुम्ही तांदूळ वाढवू शकता पण खूप घट्ट खीर खायला चांगली लागत नाही त्यामुळे अशा पद्धतीने नक्कीच बनवून पहा तर पहा खूप पातळही नाही आणि खूप दाटसरही नाही अगदी परफेक्ट अशी खीर बनवून तयार आहे जशा पद्धतीने मी माझ्या घरात बनवते किंवा मी नेहमीच खातो त्याच प्रकारे तुम्हाला बनवून दाखवलेली आहे त्यामुळे तुम्हाला जर आवडली असेल तर तुमच्या परिवारासोबत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा मित्रपरिवारासोबतसुद्धा शेअर करा जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेलायकनलाही प्रेस करा म्हणजे अशाच यूजफुल रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळेल तर आपली खीर तर बनवून तयार झालेली आहे जबरदस्त चवीला खरंच खूप सुंदर लागते ओळखूसुद्धा शकणार नाहीत की ही तुमची खीर तांदळापासून बनवलेली आहे तर तुम्ही सुद्धा टेक्चर पाहू शकता छान आहे आपण काही जास्तीची खीर पळीवर ठेवली नाही मस्त आहे चला मस्त खा मस्त राहा धन्यवाद